मुळात काय माहितीये ना आणि की आमच्याकडे एक चोवीस तासाची बाई म्हणजे मुलांना सांभाळायला किंवा हिला मी चालले पुढे आणि माझी बाई तिला घेऊन चालले नाही हे मला दृश्यच मला आवडतं म्हणजे एका पॉईंटला माझ्या सासूबाई जेव्हा ही झाली त्या पंच्याहत्तर वर्षाच्या हो। त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार बर किंवा माझी आई पण मोठी होते एका पॉईंटला मी असं ठरवलं होतं की जर का हे नाही ना सगळं जमलं संजय तर मी काम सोडेन आणि घरात बसेन मग जसं असेल तसं आपण जगूया hmm. पण माझी मुलगी पायणा घरात जाते किंवा माझी मुलगी नानीच्या जीवार कारण तिने पोळी दोन हातांनी तोडलेली मला नाही चालणार ना। किंवा उजव्यातून पाणी पिलेला मला नाही चालणार ना। hmm. तर हे जे काय आहे ते माझ्या डोक्यात फिक्स होतं की आणि दुसरी गोष्ट आमच्या आनंदासाठी आम्ही तिला जन्माला घातलंय बरोबर त्यामुळे तिच्यासाठी वेळ हा काढलाच पाहिजे आणि ती माझी प्रायोरिटी ती मोठी पर्यंत एकत्र काम नाही करायचं एकाच वेळा शूटिंग झालं सुरू सेम एक, एक पॉईंट असं होता, होता मी संजय म्हणाला की तुला जर जास्त काम असेल तुला बाहेर जावं लागलं तर तू बिंधास जा मी घराकडे त्याच्याकडे लक्ष दे किती मस्त